नमस्कार, नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी एक धडाकेबाज भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू जीची तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा भारतभर पसरली कीर्तीजीची तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा उदार कारुण्य मूर्ती अहिल्या माता रयतेस लावला तिने लळा रयतेस लावला तिने लळा सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया गावी झाला त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते अहिल्याबाईंचा विवाह वयाच्या वर्षी माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला अहिल्याबाई व खंडेराव यांच्या संसार वेलीवर मालेराव व मुक्ताबाई या गोड कळ्या उमलल्या अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांना कुंभेरीच्या लढाईत वीरमरण आले त्यानंतर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन झाले त्यानंतर अहिल्याबाईंनी माळवा प्रांताचा कारभार आपल्या हाती घेऊन तब्बल अठ्ठावीस वर्षे प्रजाहित दक्ष राज्य कारभार केला परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला अनेक मंदिरे नदी घाट तलाव अन्नछत्रे व धर्मशाळांची त्यांनी उभारणी केली शतकात महिलांची भारतातील पहिली प्रशिक्षित सेना त्यांनी उभी केली आपल्या मुलीचा मुक्ताबाईचा त्यांनी यशवंतराव फनसे या शूर पुरुषाशी आंतरजाती विवाह लावून दिला पूर्वीच्या कायद्यांमध्ये परिस्थितीनुसार सुधारणा त्यांनी केल्या डोंगर प्रदेशामध्ये व इतर भागामध्ये जनतेला त्रास देणाऱ्या चोर लुटारूंचा बंदोबस्त करून त्यांचे पुनर्वसन केले जनतेसाठी सुविधा निर्माण करतानाच त्यांनी आपल्या राज्यातील पशु पक्षी कीटक व जलचरांच्याही अन्नाची व्यवस्था केली प्रजा हीच आपली संपत्ती आहे असे मानून त्यांनी संपूर्ण राज्याचे पालकत्व घेतले त्यांना रामराज्य निर्माण करायचे होते त्यासाठी त्यांनी आपली सगळी दुःखे बाजूला ठेवून रयतेच्या सुखासाठी त्या आयुष्यभर झटल्या अहिल्याबाईंचा राज्यकारभारही अतिशय पारदर्शक होता अहिल्याबाई या स्वतः खंबीर स्वाभिमानी व तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या होत्या अशा या प्रजाहितकारिणी अष्टावधानी न्यायदेवता पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला शेवटी मी एवढेच म्हणेन जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्या माई होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा अहिल्या माई होळकर आपल्या, आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा निरंतर तेवत राहील दिवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद